नमस्कार, माझं नाव श्वेता भास्कर पाटील आहे. मी 15 ऑगस्ट 2019 माझ्या मुलीला जन्म दिला. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल हे ठाण्यातलं मुळातच खूप वेलनोन आहे. वेलनोन त्याचं नाव खूपच आहे, त्याच्यामुळे मी या हॉस्पिटलला ॲप्रोच केलं. आणि इथले पहिली भेट माझी महेश बेडेकरांशी झाली. ते खूप कोऑपरेट आणि पहिल्या दिवसापासूनच ते खूप कोऑपरेटिव्ह आणि अजिबात टेन्शन त्यांनी कधीच दिलं नाही, त्याच्यामुळे मी रिलॅक्स असायची. की ते नेहमीच बोलायचे, तुमचं बाळ चांगलं आहे, तुमच्या बाळाचं वजन चांगलं आहे. त्याच्यामुळे कधीच तो असं खूप प्रेशर असतं ना की बाळ कसं असेल, वजन कसं असेल वगैरे, ते प्रेशर कधीच नव्हतं मला. आणि डिलेवरीच्या वेळेस सांगायचं झालं तर माझी नॉर्मल डिलेवरी झाली. आणि जेव्हा मी बाळाला डिलेवर करत होते तेव्हा ज्या नर्सेस होत्या माझ्या आजूबाजूला त्यांनी खूप कोऑपरेशन केलं मला. मी ते शब्दात नाही सांगू शकत आणि मी हे फर्स्ट टाईमच असं एवढं अनुभवलं. आणि खूपच त्यांनी कोऑपरेशन केलं आणि त्याच्यामुळे खूप व्यवस्थित पद्धतीने मी तिला जन्म दिला. आणि इथले फॅसिलिटीज खूप ॲडव्हान्स आहे. मी ह्याच्या अगोदर एवढा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कधी बघितली नाही. म्हणजे आपण ऐकतो ना मित्रमैत्रिणींकडून की ह्या गायनोकॉलॉजिस्ट वगैरे, नाही, पण ही खूपच ॲडव्हान्स, इथे मशिनरीज वगैरे खूप ॲडव्हान्स आहे. आणि इथला स्टाफ म्हणजे जे हाऊसकीपिंग आहे किंवा जे जिथनं जेवण येतं मावशी, त्या जेवण तर खूप छान आहे. स्टाफ तर खूपच हे आहे, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असतं, कधीच चिडत नाही. आणि इवन बाळाचे जेव्हा कपडे चेंज करायचं असतं किंवा डायपर चेंज करायचं असतं तर कधीच ते असं म्हणत नाही की मलाच चेंज